हाय फ्रेंड्स, आज अपन डाळ वड्याची रेसिपी करणार आहोत। डाळ वड्यासाठी आपल्याला आधी चना डाळ भिजून घ्यायची आहे। इथे आपण 2 वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धीपेक्षा थोडी कमी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ह्याला आधी सर्वप्रथम स्वच्छ धुवून मग भिजू घालायचं आहे। तर आपण डाळीला धुवून घेऊया। तर फ्रेंड्स, आपण डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे। आता ही डाळ भिजू द्यायची आपल्याला। इथे आपण मुगाच्या डाळीत पण पाणी टाकलेलं आहे। तर आपल्याला ही डाळ आता 4 ते 5 तास भिजवायची आहे। तिला झाकून साईडला ठेवून द्यायचं। तर फ्रेंड्स, आपल्याला 4 तास झालेले आहेत। तुम्ही बघू शकता डाळ भिजून घेतलेली आहे आपण, ही मुगाची डाळ। आता याला जाडसर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर आपण सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घेऊया। आपण ह्याला वाटून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, आपण इथे डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही जाडसर वाटून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे पूर्ण डाळ वाटून घेतो आम्ही। तर फ्रेंड्स, आपण सगळं वाटून घेतलेली आहे डाळ या ठिकाणी। डाळ नितळून घेतलेली आहे, पाणी बिलकुल नाही आहे। तर सर्वप्रथम आपण ह्यात तिखट टाकायचं आहे। तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मसाले टाका। तुमचे तिखट टाकलं आहे, हळद, धने पावडर, ओवा, जीरे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, सॉरी मिरचीची पेस्ट आहे फक्त, कोथिंबीर, कांदा, मुगाची डाळ नितळून पाण्यातून टाकायची। ती त्यात पण पाणी उदायचं नाही। मुगाची डाळ आपण अख्खी घेतलेली आहे। ते इथे आता सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं। ते इथे एकजीव करून झालेलं आहे। आता मीठ टाकायचं आपल्याला। मीठ चवीनुसार टाका आणि परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करायचं। तर फ्रेंड्स, मिक्स करून झालेलं आहे आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आधीच तेल तापू, जसं आपण वडा थापून घ्यायचा आहे हातावर। थोडंसं घ्यायचं आहे मिश्रण आणि असं हातावर गोल थापायचं। बघू शकता तुम्ही, आणि हा जर तेलात सोडायचं। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे थापते ते। तेलात सोडायचं थापलं की। वडे करून ठेवता येत नाही, त्यासाठी हातावर टाकून डायरेक्ट तेलात सोडायचे। गॅस आपला मीडियम आहे, स्लो नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला वडे गोल्डन ब्राऊन होत असतं तळायचे। वडे परतून घ्यायचे।
हे वडे माझ्या स्पेशल भावाला आवडतात, त्याच्यासाठी बनवलेत। तर आपले वडे तळून झालेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता कलर मस्त आलेला आहे त्यांचा। त्यांना काढून घ्यायचे, अशा प्रकारे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स आपले वडे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आहेत। इथे मी जलेबी पण घेतलेली आहे तळून। जर तुम्हाला जलेबीची व्हिडिओ हवी असेल तर नक्की सांगा। वडा तुम्ही बघू शकता वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, आणि तळलेल्या मिरचीसोबत तुम्ही सर्व करा। तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। तर फ्रेंड्स आपले वडे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आहेत। इथे मी जलेबी पण घेतलेली आहे तळून। जर तुम्हाला जलेबीची व्हिडिओ हवी असेल तर नक्की सांगा। वडा तुम्ही बघू शकता वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, आणि तळलेल्या मिरचीसोबत तुम्ही सर्व करा। तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।